दुपारी 1 वाजेचा सुमारास पुणे पंढरपूर रोडवर माळशिरसपासून 3 किलोमीटर अंतरावर कंटेनर व दुधाचा टँकर यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की अक्षरशः टँकर रस्त्याच्या बाजूने पलटी झाला तर कंटेनरचा समोरील भाग हा टँकरमध्ये घुसला. यामध्ये दोन्ही वाहनांचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातांमध्ये दोन्ही वाहनांचे चालक व क्लिनर जखमी झाले असून जीवितहानी झाली नाही, परंतु त्यातील एकाची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले जाते. हा अपघात समोरून आलेला रिकामा गोविंद दूध टँकर एसटी बसला ओव्हरटेक करत असताना अंदाज चुकल्याने ड्रायव्हरच्या गाडीवरील ताबा सुटून समोरील येणाऱ्या कंटेनरवर जाऊन आदळला आणि रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. दोन्ही बाजूला वाहनांची तसेच बघ्यांची गर्दी झाली. माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि रस्त्यावरील वाहतूक हटवली व सुरळीत केली. इंडिया न्यूज एक्सप्रेससाठी प्रतिनिधी समाधान मिसाळ, माळशिरस.